अकोला भारी बहुजन महासंघ उपाध्यक्ष लाखा इंगडे आकोट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला आणि पालकमंत्री अकोला तसेच उपविभागीय अधिकारी आकोट मुख्याधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे नमूद करण्यात आले की संगीता संजय गावंडे ही गरीब महिला राहणार आंबोडिवेश अंजनगाव रोड आकोट येथे यांचे घर असून सन 1977 पासून तर आजपर्यंतचे सर्व कागदपत्रे त्यांच्या नावे आहेत. सन 2012-2013 मध्ये रमाई घरकुल हे आकोट नगर परिषद यांनी स्थळ पाहणी करून दिले. काही दिवसातच अंजनगाव रोडवरील अतिक्रमण आले असता त्यामध्ये सदर महिलेचे सदर घर हे 12 मीटर अंतरावर आहे असे ना हरकत प्रमाणपत्र बांधकाम विभागाने दिले. रस्त्यावरील अतिक्रमण हे अगोदरच काढलेले आहे व लगत सदर महिलेच्या भिंतीला लागून 12 फुटाचा रस्ता सुद्धा आहे. रस्ता मोकळा असल्या कारणाने कोणालाच त्याचा त्रास होत नाही. सदर महिलेची याच प्रकरणात कोर्टात केस चालू आहे व कोर्टात महिलेची तारीख दिनांक 27/4/2022 रोजी असता नगर परिषद आकोट हे तरी पण नोटीस पाठवित आहेत. तसेच आकोट शहरात असे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, परंतु हे अतिक्रमण श्रीमंत व्यक्तीचे असून त्यावर तोडण्याकरिता आकोट नगर परिषद हे बळजबरी करीत नाहीत व यांना सदर महिलेच्या घराचे अतिक्रमण दिसत आहे. यावरून असे लक्षात येते की आकोट नगर परिषद मधील कर्मचारी व मुख्याधिकारी यामध्ये पैशाची देवाणघेवाण झालेली असावी असा आरोप लखन इंगडे यांनी संबंधित अधिकारी यांच्यावर केला. सदर प्रकरण हे आम्ही पीडित महिलेला वर्गणी करून कोर्टात दाखल करायला लावले. माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टात चालू असून त्यावर कोर्टाचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2022 रोजीचा मनाई हुकूम दिला तरी पण आकोट नगर परिषद हे अन्याय करीत आहे. गरीब महिलेवरील होत असलेल्या अन्याय थांबवा, अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर सदर महिला व त्यांचे कुटुंब यांना घेऊन आंदोलन करू. यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संबंधित अधिकारी व शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे लखन इंगडे उपाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे. सोबत विक्की तेलगोटे, नितीन तेलगोटे, दिनेश सरकटे, राजू भोंडे, नवनीत तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, संदीप पोटे, महेश तेलगोटे, विशाल पडघालमोल, रामेश्वर दाभाडे, संदीप गावंडे, नितीन पटेल, मनोज राऊत, विशाल नाथे, प्रदीप जावरकर, सिद्धू बोदडे, रुपेश तेलगोटे, विठ्ठल दांडगे, मंगेश तेलगोटे, अनिल माकोडे, नरेश खरात, रोहित लटकुटे, अजय सावंग, सविता अहिर, संगीता गावंडे, अश्विनी सुरडकर, आनंद खोब्रागडे, मंगेश कंडाळे, पंकज तेलगोटे, सुरेश तेलगोटे, दीपक तेलगोटे, गजानन तेलगोटे, वैभव वानेरे, गोलू तेलगोटे यांची नावे व सह्या आहेत. घरकुलाचा टप्पा दिला 75,000 कागदपत्र असले तरच दिला अशी नाही आहे ना, तसं दिला काय? 2013-12 मी कागदपत्र दिले तेव्हा मला घरकुल मंजूर झालं होतं. मग यायनं पाहूनच दिलं असेल ना मला घर. आता म्हणतात की मला घर खाली करा, यायनं पाहूनच दिलं असेल ना. सविता धर्मपाल हिल, आम्ही 1 वर्षापासून राहत आहे. याच्या पहिले माझे वडील राहत होते शालिग्राम हिरवान तेलगोटे. व या बाईला व मला पण पती नाही आहे. हे लोक मागचे लय अन्याय करत आहे. आम्हाला घरकुलाचा टप्पाही भेटला तरी शिवसाहेबाचं म्हणणं आहे की बा हे अतिक्रम तुम्ही काढा. त्याच्या जाग्यात नाही मोहम्मद मुजम्मिल, मोहम्मद जाबीर याच्या पलाटात आम्ही नसूनही, हे बाई नसूनही तरी हिच्यावर अन्याय करत आहे. तरी म्हणते की घर खाली करा, हिच्यावर प्रेशर आणत आहे. हिला म्हणते की मी तुला खतम करून टाकीन, मारून टाकीन, घर जाळून टाकीन, तलवारानं साठून टाकीन व इतका परेशान करीन म्हणते तुले की तुले हे मजबूर होऊन घर सोडा लागीन, इतका अन्याय करणार आहे असं ह्या हे पहिलं धमक्या देते. रोज त्याचा ह्या हे नित्यनियम आहे त्याचा. व इतका परेशान करते की खूपच. बाकीचे सर्व लोक त्याला सपोर्ट करत आहे. नगरपालिकेनं इतकं प्रेशर आणलं या बाईवर की इले शेवटी जीव देण्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही. हे लोक पैसे खाऊन दुसऱ्याचे कामं करतात, त्याला सपोर्ट करतात, गरीबाले सपोर्ट नाही करत. या बाईचं इतकं खरं असूनही या बाईले म्हणतात की त्या बाईले घर खाली करा, तुम्ही कोर्टात जा, अति जा, अति जा. ते बिचारी गरीब महिला कोर्टात कुठून जाईल, तिच्यापाशी एवढा पैसाही नाही. बाकीच्या लोकांनं कोर्टात केस दाखल करायसाठी तिले थोडीशी 4-5 जणांनं मदत केली, वर्गणी केली व तिले पैसे दिले त्या बाईले. त्यावेळेस तिनं कोर्टाची पायरी उलंडली. आता हे लोक असेच अन्याय करते ना, बाकीचे लोक त्यांना असे सपोर्ट देते ना मुजम्मिलला, तर त्या बाईनं गरीब बाईनं काय करावं. जास्तीत जास्त सर्वात जास्त याच्यावर कारवाई करण्यात यावा, हेच माझी विनंती आहे, हेच मी बोलतो. एम सी न्यूज करिता देवानंद खीरकर, अकोट.